तर आपण ऑपरेटर्स बघतोय, त्यामध्ये अर्थमॅटिक ऑपरेटर्स, आता ये झालं आपलं सबस्ट्रॅक्शनसाठी मायनस. तसंच मल्टिप्लिकेशनसाठी तुम्हाला जर मल्टिप्लिकेशनचे काही ऑपरेशन परफॉर्म करायचे, त्यासाठी तुम्हाला ए चिन्ह असतं, म्हणजे मल्टिप्लिकेशनचं. ओके, आता मी तुम्हाला याची जस्ट थिअरी देणार आहे. ओके, सिम्पल सिम्पल या गोष्टी, याचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं आहे, येईल करता? हो सर. ओके, एक डेमो दाखवतो मी तुम्हाला की ॲक्च्युअलमध्ये ते वर्किंग कसं होणार आहे. तर इन्क्रिमेंट डिक्रिमेंट माहिती आहे तुम्हाला? आपण जर आय प्लस प्लस केलं किंवा एखादा व्हेरिएबल घेतला, ओके, मी सपोज एक ॲज्युम करा, मी डॉलर ए नावाचा एक व्हेरिएबल घेतला, ओके, त्याला व्हॅल्यू असेल केली 10. ओके, सपोज मी असं घेतलं डॉलर ए इज इक्वल टू 10. ओके, आणि खाली डॉलर एला काय केलं, सपोज डॉलर ए इथं असं इन्क्रिमेंट केला आणि खाली इको केलं त्याला. काय आउटपुट येईल डॉलर एचं? 11. काय 11? 11 इन्क्रिमेंट होत, इन्क्रिमेंट आपण म्हणू सेम इन्क्रिमेंट. मी जर इथं सबस्ट्रॅक्शन घेतलं तर ती काय होणार आहे, एकनी व्हॅल्यू लेस होणार आहे, आपला आन्सर येणार 9. ओके, सेम आता अर्थमॅटिक ऑपरेटरचं मी सांगतो तुम्हाला, ए मायनस, आता सपोज एची व्हॅल्यू 10, ए मायनस 5 केलं मी, आता काय आन्सर येईल? 5. ओके, 5. ओके, हे मी तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवतो PHP मध्ये. जस्ट सिम्पल आहे ते. हे आपण कशासाठी यूज करतो, इन्क्रिमेंट. आणि सेकंड आय थिंक हे डिक्रिमेंटसाठी. ओके, जस्ट अ मिनिट, एक कॉल उचल तुम्ही, प्रतीक सरांचा कॉल येत आहे, कंटिन्यू करू. हा बोल प्रतीक, काय चालू? ओके ओके, ओके. तर आता आपल्याला प्रॅक्टिकली अर्थमॅटिक ऑपरेटर बघायचे. सिम्पल काय करायचं, तुम्ही एक फोल्डर मॅनेज केला असेल, ओके, हे झाले आपले अर्थमॅटिक ऑपरेटर, जे की तुम्हाला मॅथमॅटिकल जे ऑपरेशन करायचे त्यासाठी हेल्प करणार आहे. आता याचं मी तुम्हाला एक डेमो घेऊन दाखवतो सिम्पल. पण डेमो घ्यायच्या आधी तुम्ही तुमचं एक फोल्डर मेंटेन केलं आहे सेपरेट प्रत्येकाचं PHP चं. ओके, बारीक बारीक गोष्टी पण तुम्हाला हेल्प करणार आहे पुढे त्या. मी एक न्यू फाईल बनवून घेतो त्यात. arithmetic.php. ओके, हा झाला आपला PHP चा सिंटॅक्स, जो पण कोड करायचा याच्या इनसाइड करायचा आपल्याला. ओके, सपोज आवाज येतो ना माझा? हो सर. ओके, हो सर. सेम डेमो आपण इथे रिपीट करू. काय करू, एक डॉलर ए नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याच्यात व्हॅल्यू स्टोअर केली 10. ओके, आणि इथं डॉलर ए प्लस प्लस केला आणि खाली प्रिंट करू त्याला. ओके, इथं आपली फाईल आली. आता इथं आपली एक इंडेक्स फाईल होती, बरोबर का? तर मी काय करायचं, दरवेळेस लोकल होस्ट PHP डेमो जर केली तर डिफॉल्टमध्ये ती फाईल आपली रन व्हायची, त्यामुळे मी काय केलं, आपली जी फाईल होती त्याला डेमो.php नाव देऊन टाकलं.
जेणेकरून आता इथून पुढे आपल्याला अशा फाईल दिसतील, म्हणजे फाईलवर आपल्याला काम करायचं आहे, ती फाईल सिंपल आपण इथून असे ओपन करू शकतो. ओके, तर आपलं आन्सर काय आलं? 11. स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. ओके, तर आपलं आन्सर काय आलं? 11. का? तर आपण त्याला इन्क्रिमेंट केलं. सेम तुम्ही याच त्याला डिक्रिमेंट पण करू शकता. आता 1 निघा झाली, त्याची बाबा व्हॅल्यू डिक्रीज झाली. सेम परत तुम्ही असं पण करू शकता, दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले आपण, डॉलर बी इज इक्वल टू 5 केलं सपोज. ओके, तुम्ही एकतर प्रिंट करताना पण इथं मल्टिप्लिकेशन करू शकता, किंवा एखादा ते असाइनमेंट ऑपरेटर आपल्या पुढे. मी काय करतो, सिम्पल याला डॉलर ए मल्टिप्लाय डॉलर बी करू आपण. ओके, तर त्याचं आन्सर काय आलं? 50. सेम मी तुम्हाला जेवढे ऑपरेटर शिकवले आता हे सांगितले सगळे, तुम्हाला काय करायचं, ट्राय करून बघायचं. ओके, यात आपलं एक ऑपरेटर राहिलं, ते म्हणजे हे रिमाइंडरसाठी आपल्याला काम येतं, आपण त्याला मॉड्युलर डिव्हिजन पण म्हणतो. ओके, जर तुम्हाला रिमाइंडर काढायचं असेल तर त्या गोष्टी तुम्हाला हे काम येईल. सपोज मी तर काय घेतो, 10 घेतला आणि बीची व्हॅल्यू घेतली सपोज 3. ओके, आणि इथं ऑपरेटर आपण केलं मॉड्युलर डिव्हिजन. आता जर 10 3 हिस्से केले सपोज, ओके, तर 9 होता, एक रिमाइंडर उरतं आपल्याला, तर आपलं आन्सर 1 आलं पाहिजे. ओके, तर आपल्याला रिमाइंडर काय येतं? 1, म्हणजे जी बाकी उरते. सिंपल भाषेत आपण शिकलोय बाकी रिमाइंडर. ओके, ती रिमाइंडर जर काढायची असेल तुम्हाला तर हा 1 येतो. आत्तापर्यंत आपण आपल्या अकॅडमिकमध्ये शिकलो असेल का रिमाइंडर, पण ॲक्च्युअलमध्ये ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या प्रोग्रामिंगमध्ये. जर तुम्ही काही एखादा एक्झाम पोर्टल विषय काही बनवताय, त्या केसमध्ये काम येणार आहे. जर स्टुडंटचे पर्सेंटेज एवढे, रिमाइंडर जर एवढं उरत असेल, तर त्या स्टुडंटला वेगळ्या सेक्शनच्या लिस्टमध्ये टाका. ओके, ॲक्च्युअलमध्ये मी ती डेव्हलपमेंट केली, तर हे रिमाइंडर जस्ट आपल्याला असं वाटतं एक डेमो म्हणून नाही, तर आपल्याला इन फ्युचरमध्ये सुद्धा यूज होणार आहे. तर त्यामुळे व्यवस्थित शिकून घ्यायचं, ते व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. ओके, हे झाले आपले अरिथमॅटिक ऑपरेटर, जे की तुम्हाला मॅथमॅटिकचे सोल्युशन सॉल्व करण्यासाठी किंवा कोडिंग करण्यासाठी, मॅथमॅटिक रिलेटेड काही प्रोजेक्ट करायचे छोटे छोटे, त्यासाठी तुम्हाला हे हेल्प करणार आहे. ओके, आलं लक्षात तुम्हाला अरिथमॅटिक ऑपरेटर? आता आपण स्टेप पुढे जाऊ. आता आपल्याला असाइनमेंट ऑपरेटर बघायचं. आता असाइनमेंट ऑपरेटर काय करतं? आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर एखाद्या व्हेरिएबलमध्ये असाईन करायची, स्टोअर करायची, तर आपल्याला असाइनमेंट ऑपरेटर हेल्प करतं. त्याचं पण मी थोडी थिअरी देऊन टाकतो तुम्हाला. ओके, फर्स्ट त्यात येतं इक्वल टू. कन्फ्यूज तर नाही होणार ना, कारण इक्वल टू परत मी त्याच्या पुढे इक्वल टूच घेतोय. ओके, लक्षात राहू द्या. तर आपण ऑपरेटर बघतोय इक्वल टू. आता त्याचा यूज काय होतो आपल्याला? सपोज मी काय घेतलं इथं डेमो सिम्पल, एक्स इज इक्वल टू वाय. ओके, एक्स इज इक्वल टू मी घेतलं वाय. आता जी वायमध्ये व्हॅल्यू स्टोअर आहे का, ती व्हॅल्यू आता एक्समध्ये आपली स्टोअर होईल. ओके, मी तुम्हाला डेमो दाखवतो त्याचा, त्यांनी ज्यांनी लवकर लक्षात येईल. सगळ्यांसाठी ब्रेक होतोय का, जस्ट मग सरांनाच येत नाही? सर आता ब्रेक झाला होता. अच्छा, आता येतोय क्लिअर आवाज? हो सर. ओके, आपण कंटिन्यू करू. ओके, जर तुम्हाला हा आपला वाय व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू एक्समध्ये स्टोअर करायची किंवा असाईन करायची, तर त्या केसमध्ये तुम्हाला हे सिम्पल इक्वल टूचं जे चिन्ह आहे, इक्वल टूचं जे सिम्बॉल आहे, ते तुम्हाला हेल्प करणार आहे. ओके, व्हॅल्यू असाईन करायला. आता याच्यात परत अजून आहे प्लस इक्वल टू, मायनस इक्वल टू, मॉड्युलस इक्वल टू. ओके, आता त्याचं पण तुम्हाला मिनिंग सांगतो. सपोज मी इथे घेतलं
प्लस इक्वल टू त्याचा मीनिंग काय होतो सांगू शकतो कोणी? आणि जस्ट एक्झाम्पल साठी मी काय करतो इथं एक्स अँड वाय असे डिक्लेअर केले सपोज मी, सॉरी एक मिनिट, डॉलर एक्स इज इक्वल टू 10 आणि डॉलर वाय इज इक्वल टू 5 जस्ट डेमोसाठी. ओके आता मला सांगा मला ह्या दोन्ही प्लस इक्वल प्लस इक्वल टू निकस होणार आहे किंवा इक्वल टू प्लस निकस होणार आहे ते, सॉरी डॉलर एक्स प्लस इक्वल टू डॉलर वाय, राईट ते प्लस इक्वल टू असतं. ओके सेम त्या केस नाही होणार, मी तर सिम्पल डॉलर नाही घेता कारण परत तेवढं टाईप करायचं. ते काय होणार आहे एक्स प्लस इक्वल टू वाय, म्हणजे इथं काय झालं जी वायची व्हॅल्यू ती एक्समध्ये स्टोरच होणार आहे. ओके पण प्लस टू ॲडिशन करून होणार आहे ती, म्हणजे याचा शॉर्टकट झाला. ओके सेम ॲज मायनससाठी मायनस इक्वल टू तुमच्याकडे ते कसं असणार एक्स मायनस इक्वल टू वाय सेम ॲज रिमेनिंग मल्टिप्लिकेशनसाठी पण सेम तसंच आहे, सॉरी इथे इक्वल टू राहील. याचं काय मिनिंग होईल सांगा बरं? मल्टिप्लिकेशन, राईट. ओके जस्ट पुढे तुमचं डिवायडेशन वगैरे त्या गोष्टी ते काही मी रिपीट करत नाही, लक्षात घ्या. आता एवढंच पी एच पीमध्ये आपल्याला असाइनमेंट ऑपरेटरसाठी एवढ्याच गोष्टी मेन आहे. ओके आता याचा मी डेमो घेतो की ॲक्च्युअलमध्ये वर्किंग काय असं थेरोटिकली तुमच्या लक्षात नसेलच झालं, मी तुम्हाला डेमो दाखवतो त्याचा. फर्स्ट सिम्पल डेमो घेऊ आपण, डॉलर ए इज इक्वल टू 10 घेतला अँड डॉलर बी इज इक्वल टू पर 10 घेतला. ओके आता मी एक तर सिंगल एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करेल त्या त्या दोघांचा रिझल्ट मी स्टोअर करू शकतो, सपोज असं पण करू शकतो डॉलर सी. ओके किंवा डायरेक्ट डिक्लेअर करून परत त्यात रिझल्ट स्टोअर करू शकतो, पण मला काय करायचं आहे या दोघांचा जो रिझल्ट येईल तो मला एमध्ये स्टोअर करायचा आहे. मी कसं केलं मग हे बघा, डॉलर ए असाईन करेल कोणत्या कोणत्या व्हॅल्यू, डॉलर ए प्लस डॉलर बीच्या. ओके म्हणजे या दोघांची जी व्हॅल्यू 10 10, ओके त्याची ॲडिशन या एमध्ये स्टोअर होणार आणि आपल्याला काय करायचं तो ए सिम्पली प्रिंट करायचा आहे. येतं आहे लक्षात? सिम्पल इक्वल टूचा मीनिंग होतो. ओके यात कोणाला काही कन्फ्युजन असेल लगेच विचारून घ्या. ओके तर त्याची व्हॅल्यू झाली 20. आता मला प्लस इक्वल टू करायचं तोच फॉर्म्युला शॉर्ट करायचा मला. ओके मला तीच ॲडिशन करायची, तर मी कशी करणार सांगा. सपोज माझ्याकडं हे मी रिमूव्ह करून टाकतो. ओके मी काय करणार आहे एवढं दोन हे करायचं ना, तर सिम्पल दोन याच्यामध्येच माझं कोड होईल काय, डॉलर ए. ओके त्याच्यामध्ये मला ॲडिशन पण करायची दोघांची, मी काय करणार सिम्पल प्लस इक्वल टू आणि कसली स्टोअर करायची, डॉलर बीची. आता काय झालं दोघांची ॲडिशन पण स्टोअर होणार ए प्लस बीची आणि ती एमध्ये स्टोअर होणार आणि सिम्पल आपण खाली काय ए प्रिंट करणार. चेक करू आपली तसं होतंय का. ओके मग काय झालं आपली 20 व्हॅल्यू स्टोअर झाली. सेम ॲज तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन करायचं या दोन व्हॅल्यूचे मी काढून टाकतो सपोज. ओके
ए आणि बी चं मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर मी काय करेल, शॉर्ट हँड प्रॉपर्टीज कशी यूज करेल सांगा तर. डॉलर ए इक्वल टू डॉलर बी मल्टीप्लाइड इक्वल टू बरोबर आणि सिंपल इथं डॉलर बी. हे जास्त काही तुम्हाला यूज नाही होत पण मला लक्षात राहू दे शॉर्ट गोष्टी. ओके त्याची मल्टिप्लिकेशन आपल्याला इथे आली. ओके क्लिअर सगळ्यांना. या पद्धतीने आपण व्हॅल्यू असाईन करू शकतो. ओके तर असाइनमेंट ऑपरेटरचा एवढंच पर्पज आहे. आता सिम्पल आणि कॉमन गोष्ट आहे, जर तुम्हाला एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू असाईन करायची तर ती असाईन होणार आहे. कशात करायची ते तुमच्यावर डिपेंड. ओके जसं तुमचं लॉजिक असणार त्यानुसार तुम्ही ते करू शकता. आता कंपॅरिझन ऑपरेटर जे की आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ओके ते आपण बघू, त्याची आधी फाईल बनवून घेऊ तुम्ही. आता कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये कोणते कोणते ऑपरेटर येतात ते पण बघू आपण. थर्ड म्हणजे आता आपल्याला कंपॅरिझन ऑपरेटर बघायचं, त्यानंतर लास्ट आपल्याला बघायचं लॉजिकल ऑपरेटर. जे की कंपॅरिझन ऑपरेटर आपल्याला दोन व्हॅल्यूमध्ये कंपॅरिझन करण्यासाठी काम येतं. ओके पण मग ते दोन गोष्टीवर डिपेंड असतं, त्याचा जो आउटपुट येतं आपल्याला आउटपुट एकतर ट्रू येतं किंवा फॉल्स येतं. ओके त्यावरच सगळं चालतं आपलं पुढं. मग त्यासाठी आपल्याला इफ एल्सचा लूप वगैरे लागतं. इफ जर त्याची व्हॅल्यू ही आली तर आपल्याला ते करता येतं. ओके आता ते सिम्पल कसं ते बघू आपण. ते ऑपरेटर घेऊ दाखवतो मी तुम्हाला. दोन व्हॅल्यूमध्ये कंपॅरिझन करायचं आहे. ओके याचा मिनिंग होतो इक्वल टू. ओके हे ऑपरेटर काय करतं, जर तुम्ही व्हॅल्यू दिली आहे ए अँड बी, एची व्हॅल्यू 10 आणि बीची व्हॅल्यू 20, त्या दोघांची व्हॅल्यू चेक करेल. एची व्हॅल्यू 10 आणि बीची व्हॅल्यू 20 त्या दोघं मॅच होत आहे का. ओके जर मॅच झालं तर रिटर्न करेल ट्रू, आणि जर मॅच नाही झालं तर रिटर्न करणार फॉल्स. ओके पण मग फॉल्स नाही प्रिंट करत, तो ट्रूची व्हॅल्यू 1 रिटर्न करतो आणि फॉल्सची व्हॅल्यू 0 पण ती दिसत नाही. ते काय करतो, ब्लँक स्पेस आपल्याला प्रिंट करतो आणि ब्लँक स्पेस व्हाईट याच्यावरती आपल्याला दिसत नाही. ओके ते पण मी तुम्हाला डेमो दाखवतो. त्याचा थर्ड असतो, सेकंड असते आपल्याकडे ट्रिपल इक्वल टू. आता ट्रिपल इक्वल टू आय थिंक तुम्हाला माहीत असणार आहे सांगा तर. व्हॅल्यू ॲज वेल ॲज डेटा टाईप चेक करतो. राईट, तुमची व्हॅल्यू पण तुम्हाला सेमच पाहिजे, प्लस त्याचा डेटा टाईप पण आहे तो पण तुम्हाला काय पाहिजे, सेमच पाहिजे. हा झाला तुमच्या ट्रिपल इक्वल टूचा फायदा. ओके आणि त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे नॉट इक्वल टू. नॉट इक्वल टू माहिती आहे, माहित आहे नॉट इक्वल टू मॅच नसेल. राईट, जर व्हॅल्यू मॅच झाली तर रिटर्न काय करेल तो, त्याला इक्वल नाही झाली पाहिजे. राईट, आणि जर मॅच झाली तर फॉल्स, मॅच झाली तर फॉल्स करल आणि नाही मॅच झाली तर ट्रू रिटर्न करल, कारण आपण त्याच्या आधी नॉट लावतो. ओके याला सिंपल आपण म्हणू शकतो नॉट इक्वल. नॉट इक्वलचं अजून पण एक सिम्बॉल येतं, ते म्हणजे असं तुम्ही असं देऊ शकता ग्रेटर दॅन आणि स्मॉलला सोबत जरी राईट केलं त्याचं एकच मिनिंग होतं नॉट इक्वल. ओके पण यूज करताना तुम्ही हेच यूज करायचं, दिसताना पण चांगलं वाटतं आपला कोड आणि दुसरे जे डेव्हलपर आहे त्यांना पण आपला कोड लवकर समजला पाहिजे, अशा पद्धतीनेच कोडिंग करायची. ओके आणि थर्ड आता सिंपल घेतो, एकाचसाठी यूज करतो आपण ग्रेटर दॅन. ओके त्यानंतर हे लेस दॅन व्हॅल्यू चेक करतो आपण, ती व्हॅल्यू छोटी का मोठी. परत त्यात येतं लेस दॅन इक्वल टू.
सॉरी ये काय आपलं ग्रेटर दॅन आहे आणि हे असणार आपलं लेस दॅन इक्वल टू ओके एवढ्याच गोष्टी कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये कशा गोष्टी आपल्याला दोन व्हेरिएबलमध्ये किंवा जे पण तुमचे दोन याच्यात तुम्हाला कंपॅरिझन करायचे ऑपरेटर्समध्ये पण तुम्ही कंपॅरिझन करू शकता ओके तर हे ऑपरेटर आपल्याला हेल्प करणार आहे दोन गोष्टींमध्ये कंपॅरिझन करायला आता ते कसं पण त्याआधी तुम्हाला सिंपल भाषेत मी सांगायचं झालं तर इफ लूपनी पण करता येईल आपल्याला ते इफ एल्सनी पण इफ एल्स मी अजून तुम्हाला शिकवलेलं नाही पण जावास्क्रिप्टमध्ये तुमचं झालेलं असेल झालेलं का इफ लूप तुमचा हो सर यस सर इफ लूपचं जर नसेल झालेलं तर मी परत सांगतो काय जर तुमची कंडिशन ट्रू असली ओके तुम्ही जर घेतलं ए ग्रेटर दॅन बी आता एची व्हॅल्यू आपण 10 घेतली आणि बीची 20 घेतली तर जे फर्स्ट स्टेटमेंट आहे ओके ट्रू ते प्रिंट करेल आणि एल्स केस जर दिली तुम्ही इफ एल्सला एल्स केस पण देते ते आपल्याला एल्स केसला तुमची फॉल्स व्हॅल्यू रिटर्न करेल हे झालं तुमचं इफ एल्स ओके सिंपल इफ जर घेतलं तर तो ओनली वन व्हॅल्यू रिटर्न करतो आपल्याला एक तर ट्रू आयदर फॉल्स ओके हे आपण डीपमध्ये सेपरेट याचं लेक्चर घेऊ जाऊ कंट्रोल स्टेटमेंटचं त्या लेक्चरला सगळे लुपिंग स्टेटमेंट वगैरे आपण बघू याचा पण आपण एक छोटा डेमो घेऊन टाकू काय घेऊ आपण इथं डॉलर ए या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणार आहे तुमचा टाइम वेस्ट होत असेल सर्वांशी पटापट घ्या असं काही आहे का इको सपोज मी काय घेतलं डॉलर ए इक्वल टू डॉलर बीचा जर इक्वल्स असेल तो तर तो आपल्याला वन प्रिंट करेल जर ट्रू असला आपला आन्सर तर वन प्रिंट करेल जर फॉल्स असेल तर ब्लँक प्रिंट करेल ब्लँक व्हॅल्यू ओके पण हे इक्वल आहे का नाही नाही ओके तर मग आपल्याला तो रिटर्न काय करतो ते बघू आपण इक्वल नाही आपल्याला त्यांनी तर ब्लँक प्रिंट केली पण व्हाईट स्क्रीनमुळे आपल्याला ब्लँक दिसणार नाही ओके फॅल्स फॉल्स रिझल्ट त्याने आपल्याला रिटर्न केला आहे पण आपण काय करू त्याला प्रिंट करण्यासाठी दोघांची व्हॅल्यू सेम करू आता तो आपल्याला वन रिटर्न करेल वन म्हणजे आपल्याकडे काय असतं ट्रू रिटर्न करेल आपल्याला तो ओके तर त्याने काय रिटर्न केला आपल्याला वन सेम ॲज आपल्याकडे बाकीचे ऑपरेटर्स आहे ओके नॉट इक्वल टू ग्रेटर दॅन लेस दॅन आता यात आपण काय करू एक की ना सिंपल इफचा प्रोग्राम घेऊ मी इको काढून टाकतो ओके इफ इफचा सिंटॅक्स पण बघून घ्या याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन पास करावं लागते मी कंडिशन पास करतो काय की माझा डॉलर ए हा ग्रेटर दॅन आहे का कशापैकी डॉलर बी पैकी ओके या दोघांमध्ये कंपॅरिझन होईल लहान मग कोणता आणि मोठा कोणता जर डॉलर ए हा मोठा असला तर तो इको करेल ए इज ग्रेटर ओके आणि एल्स केसला तो काय प्रिंट करेल ए इज नॉट ग्रेटर का बी इज ग्रेटर काय प्रिंट करेल सांगा बरं ए ग्रेटर कस काय ए इज ग्रेटर प्रिंट करेल तसं नाही सपोज इथं थांबा इथं कन्फ्यूज व्हाल तुम्ही मी याची व्हॅल्यू केली याची व्हॅल्यू केली मी 40 ओके मला एल्स केसला काय प्रिंट होणार आहे आता बी इज ग्रेटर बी इज ग्रेटर ओके बी इज ग्रेटर किंवा ए इज स्मॉलर दॅन बी हे कशावर डिपेंड माहिती का तुम्हाला लॉजिक काय पाहिजे किंवा तुम्ही जो कोड करताय त्यातून तुम्हाला आउटपुट काय पाहिजे ओके तुम्हाला कोणत्या पद्धतीचा डेटा ट्रॅव्हल करायचा आहे ते डिपेंड असतं डेव्हलपरवरती पक्क लक्षात ठेवायचं आता इथं काय मला जस्ट मेसेज पास करायचा आहे
मी काही पण मेसेज करेल, दोघांचं मिनिंग एकच होतं, बी इज ग्रेटर किंवा ए इज स्मॉलर दॅन बी, बरोबर आहे नाही? पण मग ते डेव्हलपरवर डिपेंड राहते, छोट्या छोट्या ट्रिक्स आहे डेव्हलपमेंटच्या, पक्क्या लक्षात घ्यायच्या. ओके, सपोज आपण इथं काहीतरी टाकून देऊ, बी इज ग्रेटर, जस्ट आपण इथं डेमोसाठी करतो आहे. काय प्रिंट केलं त्याने आपल्याला, ए इज ग्रेटर, कारण एची व्हॅल्यू आपली 14 आहे. ओके, तर मी तुम्हाला इथं सिम्पल इफ आणि एल एल्सचं पण थोडं सांगून दिलं आहे, पण आपण एक त्याचं एक्झाम्पल सेपरेट घेऊ. सपोज मी इथं घेतलं नॉट लावला, सपोज इथं काय करतो मी, नॉट ऑपरेटर कुठे गेला आपलं, हे इफ मध्ये इक्वल्स टू द्यावं लागेल, पण ठीक आहे, ट्राय करून बघू आपलं आउटपुट काय येतं. ओके, आपण असं त्याला पास नाही करू शकत आहे, पण त्याच्याकडे आपल्याकडे एक अजून एक वे, त्याच्या थ्रू आपण ते करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला ते फेल्स यायला दाखवतो, तुम्ही परत त्याला पूर्ण चेंज करावं लागेल. आता अजून एक घेतो मी, दोघांची व्हॅल्यू सेम आहे. ओके, ह्या केसला काय रिटर्न करेल तो आपल्याला, ए इज ग्रेटर. सगळ्यांचं एकच मत आहे का ए इज ग्रेटर असणार आहे असं? तिने काय केलं, बी इज ग्रेटर केलं. पार्ट इफ पार्ट एक्झिक्युट होईल आणि बी एल्स कडे जाणार नाही सर, म्हणून ए ग्रेटर प्रिंट होईल. पण त्यांनी तर बी प्रिंट केला आपल्याला का? जर तुम्हाला एचीच व्हॅल्यू रिटर्न करायचं असेल तर तुम्हाला इथं स्ट्रिक्टली लेस दॅन करावं लागेल. ओके, आता काय प्रिंट होतं आपण बघू, तर आता आपल्याला काय प्रिंट झालं, ए इज ग्रेटर. ओके, सिम्पल हॅक होता. ओके, तर लक्षात घ्यायचं, इथं लेस दॅनचं चिन्ह टाकलं तर बीची व्हॅल्यू रिटर्न करायला आपल्याला. हे झाले तुमचे कंपॅरिझन ऑपरेटर, याच्यावर खेळून बघायचं, गेमिंग करून बघायची काय होतं. मी जस्ट डेमो सांगतोय तुम्हाला, पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही त्याच्यावर जेवढा टाईम वेस्ट करणार आहे, वेस्ट नाही, जेवढा टाईम घालवणार आहे तुम्ही, शिकणार आहे नवीन नवीन गोष्टी. मेन म्हणजे तुम्हाला एरर्स पण येणार, नाही सॉल्व झाले तुम्ही मला विचारा की सर येणे जमते यात मला असा एरर आला, पण ट्राय करून बघायचं की ॲक्च्युअल या केसमध्ये काय होतं. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत जॉबला लागणार आहे, ओके, तेव्हा तुमच्याकडे प्रॅक्टिसला टाईम नसतोच, त्यांना डायरेक्ट आउटपुट लागतं, डायरेक्ट ते म्हणणार आहे मॅडम मला आउटपुट पाहिजे, तुम्हाला 15 मिनटं देतो, 15 मिनटात एवढं कोड रन करून द्या. त्याच्यामुळे आत्ताच टाईम आहे, काय मिस्टेक करायच्या, काय खेळायचं आहे तुम्हाला तुमच्या कोडसोबत करून घ्या. ओके, आले कंपॅरिझन ऑपरेटर लक्षात, काय त्याचं यूज आहे, आपल्याला दोन गोष्टी दोन व्हेरिएबलमध्ये कम्पेअर करायच्या असतील तुम्हाला, तर तुम्हाला कंपॅरिझन ऑपरेटर आहे. ओके, आणि ते कोणते कोणते हे पण तुम्हाला इंटरव्ह्यूवर विचारू शकतो, तर तुमच्याकडे हे आन्सर आहे. ओके, आता लास्ट ऑपरेटर बघायचं, ते म्हणजे लॉजिकल ऑपरेटर, ते तर सगळ्यात सोपे. मलाही सांगा कंपॅरिझन ऑपरेटर लक्षात आले. ओके, आता आपण फोर्थ थिंग बघू, म्हणजे चौथं बघू, ते म्हणजे लॉजिकल ऑपरेटर, जे सगळं काही आपल्या लॉजिकवरतीच डिपेंड आहे. लॉजिकल ऑपरेटरमध्ये काय काय येतं, ऑर येतं, अँड येतं, ओके, एक्सऑर सुद्धा येतो. आपण वन बाय वन ते सगळे बघू, पण या सगळ्यांसाठी आपल्याला इफचा लूप लागणार आहे आणि तो आपण ह्याच लेक्चरला बघितला आहे. ओके, लॉजिकल ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर या दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला इफ लूप लागतो. सिम्पल तुम्ही इको स्टेटमेंटवरती पण 10 रिझल्ट प्रिंट करू शकता, पण इफनी जास्त लवकर तुमची इमेज क्लिअर होईल. आता असतो आपल्याकडे अँड. ओके, याला दोन पद्धतीने लिहू शकता. सिम्पल तुम्ही असं दोन टाईम अँडचं चिन्ह टाईप करू शकता, किंवा सिम्पल तुम्ही असं अँड लिहू शकता, किंवा कॅपिटलमध्ये अँड असं राईट करू शकता. ओके, तिघांचा पण मिनिंग काय होतो, सेमच होतो. ओके, आता लॉजिकल अँडचा फायदा काय,
जर तुम्ही इथं कंडिशन दिली इफ लूपमध्ये, मल्टिपल कंडिशन दिल्या, आपण आता सिंगल कंडिशन चेक करत होतो, ओके, मल्टिपल कंडिशन दिल्या, जर सगळ्या कंडिशन ट्रू असतील, ओके, जर सगळ्या कंडिशन ट्रू असतील तेव्हाच तो काय करतो, रिटर्न्स ट्रू करतो. म्हणजे जे ट्रू साईडला तुम्ही कोड एक्झिक्यूट करायला ठेवला आहे का, तो कोड तुमचा एक्झिक्यूट होणार आहे. सपोज मी मल्टिपल कंडिशन अशा टाकल्या, ए इज ग्रेटर दॅन बी, बी लेस दॅन ए ग्रेटर दॅन बी, अशा काहीतरी कंडिशन टाकल्या आणि त्यांच्यामध्ये अँड अँड पास करत गेलो, ओके, तीन कंडिशन एका इफ लू एका इफमध्ये मी पास केल्या. जर तिघी पण बरोबर आहे तर तो ट्रू रिटर्न करणार. जर त्यातली एक जरी चुकीची आली, तर बी इज ग्रेटर दॅन ए, तरी तो आपल्याला फॉल्स रिझल्ट प्रिंट करेल, ओके. त्यासाठी आपल्याला अँड यूज होतो, याच्यासाठी काय लागतं, आपल्याला ऑन कंडिशन ट्रू लागते. आता सेकंड आहे आपल्याकडं ऑर. आता हे पाईप चिन्ह झालं कुठे माहीत तुम्हाला, तुमच्या बॅक स्पेस जे आहे लॅपटॉपचं बटन त्याच्या खाली हे चिन्ह असणार तुमचं, ओके. आता यात त्यांनी काय सांगितलं आहे, ऑर म्हणजे काय, जे आपण कंडिशन देणार त्याच्यात, ओके. सपोज दोन कंडिशन दिल्या, एनी वन कंडिशन इज ट्रू देन रिटर्न्स ट्रू, ओके. दोन्हीपैकी एक जरी कंडिशन तुमची ट्रू असली तरी तो तुम्हाला ट्रू रिझल्ट रिटर्न करेल, ओके. आलं लक्षात, सिंपल गोष्टी या. यस सर. काय डाऊट असतील विचारून घेत चला. ओके. थर्ड आहे आपल्याकडं नॉट. हा काय करतो, हा लय हुशार आहे, हा एकच आयडिया करतो, काय जो पण तुमचा रिझल्ट येणार आहे त्याला उलट करून देतो डायरेक्ट. सपोज तुम्ही जर ट्रू व्हॅल्यू रिटर्न येते, सपोज तुम्ही आता सांगायचं झालं तर ए आणि बीला कम्पेअर करताय, एची व्हॅल्यू 10 आहे, बीची व्हॅल्यू आहे 20, ओके. याच्यामध्ये मी ग्रेटर आणि लेस दॅन चेक करतोय, मग ग्रेटर दॅनला मला 20 ग्रेटर येत आहे, तर माझा रिझल्ट ट्रू आला पाहिजे, ओके. जर तुमचा रिझल्ट ट्रू आला तर तो तुमचा रिझल्ट फॉल्स रिटर्न करेल, ओके. हे झालं तुमच्या नॉटचं, याची थेरी काही राईट करत नाही, किंवा एक्झाम्पलच दाखवतो मी तुम्हाला याचं. त्यानंतर आणि तुम्ही ऑरला असं पण लिहू शकता, ऑर, ओके, राईट करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही ऑरला ह्या पद्धतीने सुद्धा राईट करू शकता, जिथं पायचं चिन्ह नाही ह्या पे ह्या वेनी पण तुम्ही त्याला राईट करू शकता, ओके. आणि त्यानंतर आपल्याकडे एक्स ऑर असतो, तो काही जास्त यूज होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला त्याचं एवढं काही सांगत नाही. नोटपॅड प्लस प्लस लिहा उघडे. आता मी तुम्हाला डेमो दाखवतो सिम्पल सगळ्यांनी येईल असा. परत न्यू फाईल. थोडे दिवस आपले असेच लेक्चर जाणार आहे, कारण हे सिम्पल सिम्पल गोष्टी, जेव्हा ॲक्च्युअल आपण प्रोजेक्ट वाईज जाऊ तेव्हा मजा येईल खरी. आपण छोटे छोटे प्रोजेक्ट आहे ना, नाईटच्या लेक्चरला घेत चालू, आणि जे मोठे प्रोजेक्ट आहे, ओके, असं पण सॅटर्डेला संडेला सगळ्यांना ऑफ राहत असेल, ओके. जर असेल सगळ्यांना ऑफ तर आपण संडेला मोठे प्रोजेक्टवर काम करत चालू, ओके. आणि प्रोजेक्टचं पण असं करत चालू की मॉडेल मॉडेल वाईज काम करायचं, की आज ह्या मॉडेलवर काम करायचं, मग तेवढं काम झालंच पाहिजे, ओके. मी इथं काय करतो, मग डॉलर मार्क्स नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो आणि त्यामध्ये मार्क्स दिले 60, ओके. आणि
इफ लू याच्या इफ मध्ये ना काही मल्टिपल सिंटॅक्स देतो, मल्टिपल कंडिशन पास करतो, सिंटॅक्स नाही सॉरी. त्या जर ऑल ट्रू असल्या, अँडचा आपण डेमो घेतोय आता, जर ऑल ट्रू असल्या तर तो रिटर्न आपल्याला ट्रू करणार. तुम्ही काय केलं, सपोज सिंपल इफ घेतला आणि इफच्या इनसाइड पास केलं डॉलर मार्क, जो की आपला वरचा व्हेरिएबल आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 20 मला ग्रेटर दॅन पाहिजे, आणि अँड ओके तोच व्हेरिएबल माझा लेस दॅन इक्वल टू सिक्स्टी वन पाहिजे. ओके अजून सिंपल घ्यायचं झालं तर आपण त्याला काय करू, एच व्हॅल्यू 20 घेऊ आणि एच व्हॅल्यू घेऊ 21. आणि याच्या इनसाइड आपण काहीतरी मेसेज प्रिंट करू, सपोज इको सिंपल घेऊ आपण यू आर पास. ओके काहीतरी डमी मेसेज घेतला सपोज आपण इथं. आता आपली कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे मला सांगा, पहिली कंडिशन सांगा मला, ही माझी कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू ट्रू. ओके ट्रू कशावरनं, एक्सप्लेन करा बरं. ग्रेटर दॅन इक्वल टू 20 म्हणून. ओके आणि आता मला सांगा सेकंड ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू ट्रू. ओके जर दोन्ही गोष्टी आपल्या ट्रू भेटल्या तर आपल्याला रिटर्न काय करेल तो? यू आर पास. यस यू आर राईट, म्हणजे काय रिटर्न करणार आहे, ट्रू व्हॅल्यू रिटर्न करणार तो आपल्याला. ओके मग आपण ते चेक करू आपल्याला कोणती व्हॅल्यू रिटर्न करतो तो. अनडिफाईन व्हेरिएबल मार्क आपण एक ठिकाणी डॉलर लावला नसेल बहुतेक, लावला अच्छा मार्क्स घेतले, मार्क्स घेतले राईट, मार्क्स घेतले ना सगळ्यांना. बरोबर बरोबर. ओके तर आपल्याला मेसेज दिला त्यांनी यू आर पास. आता तीच मी काय करतो, एक कोणती तरी कंडिशन फॉल्स करून टाकतो. मी काय करतो, याला मी केलं 21. ओके आता पहिली कंडिशन आपली फॉल्स आहे, सेकंड कंडिशन काय ट्रू आहे, बरोबर. आता तो काय करतो बघू, आपल्याला तो आपल्याला फॉल्स रिझल्ट प्रिंट केला पाहिजे त्यांनी, तर त्यांनी फॉल्स रिझल्ट प्रिंट केला आणि तर आपल्याला ब्लँक स्पेसमध्ये म्हणजे ब्लँक स्पेस त्यांनी रिटर्न केली. ओके नल व्हॅल्यू प्रिंट केली, झिरो प्रिंट केला आपल्यासाठी. हे झालं तुमच्या अँडचं आन्सर. जर ऑल कंडिशन तुमच्या ट्रू असणार आहे तेव्हाच तो रिटर्न ट्रू करेल, इफ एनी वन कंडिशन इज फॉल्स देन रिटर्न फॉल्स. ओके या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या, जेव्हा तुम्ही डेटाबेसमधून व्हॅल्यू फेच करून आणताय, सगळ्यात जास्त यूज होतो तुमचा अँडचा तिथं. ओके डीबीमधून व्हॅल्यू फेच करून घेतला सपोज सिलेक्ट स्टार फ्रॉमनी, त्याच्यानंतर चेक केलं इफ जो तुमचा युजर नेम आहे इक्वल टू जर असं असलं अँड पासवर्ड इक्वल टू डीबीमधलाच जर असला, मग दोन कंडिशन चेक करताय तुम्ही. ओके एक तर युजर नेम जे तुम्ही युजरने एंटर केलं आहे ते आणि डीबीमध्ये स्टोअर केलं आहे ते जर मॅच झालं तर, अँड ओके सेकंड थिंग कोणती तर पासवर्ड जो युजरनी एंटर केला आहे तो पासवर्ड इक्वल टू डीबीमधला पासवर्ड जर असेल तर रिटर्न ट्रू, त्याला लॉग इनची परमिशन द्या, एल्स तुमचा पासवर्ड इनकरेक्ट. ओके हेच लॉजिक तुमच्या लॉग इनला यूज होतं, आलं लक्षात? तर अँड सगळ्यात जास्त तुमचा तिथे यूज होणार आहे. आता मी तर दोनच कंडिशन दिल्या, इथं 4-5 कंडिशन देऊ शकता तुम्ही. ओके एक जरी चुकीची असली तर रिटर्न फॉल्सच करणार तू, आलं लक्षात अँडचा वापर? हो सर. आता मी तर सिंपल काय करतो, ऑर घेतो सपोज, हा ऑरला पाईप सिंपल यूज करायचं आणि इथं मी दिला 21. ऑर काय सांगतो, इफ एनी वन कंडिशन इज ट्रू देन रिटर्न्स ट्रू. ओके दोन्हीपैकी एक जरी कंडिशन ट्रू असली तरी तो आपल्याला रिटर्न ट्रू करणार आहे, येते लक्षात सगळ्यांच्या? आता तो बघू आपल्याला काय रिटर्न करतो. त्याने काय केलं, ट्रू कंडिशन रिटर्न केली आपल्याला, ट्रू कंडिशन काय, यू आर पास. ओके
तर देन काय केलं आपल्याला युअर पास असा रिझल्ट प्रिंट केला. एक ट्राय करू आपण, जर बोथ कंडिशन आर ट्रू देन रिटर्न्स ट्रू असंच असणार आहे ते, बट चेक करून घेऊ. याच गोष्टी म्हणतो प्रॅक्टिस करत चालायच्या. काय आता दोन्ही कंडिशन आपल्याला ट्रू भेटल्या तर ट्रू केल्या, आणि जर दोन्ही फॉल्स दिल्या तर तो फॉल्सच रिटर्न करेल. इथं पण मी 21 घेतला आणि इथं 19 घेऊ पण. ओके, देन रिटर्न्स फॉल्स. आलं लक्षात? आता सिंपल दोन गोष्टी परत आपल्याला इथं भेटल्या. काय जर दोन्ही ट्रू असल्या तर तो रिटर्न ट्रू करणार आहे, आणि जर दोन्ही फॉल्स असल्या तरी तो आपल्याला फॉल्सच रिटर्न करणार आहे. आलं लक्षात? अजून कोणतं राहिलंय आपलं? हो सर. आता आपण नॉट यूज करून बघू. ओके, ही तुम्हाला राहू द्या, काम येईल. सिंपल त्याला कसं घेऊ, ठीक आहे आपण काय करू, याला काढून टाकतो मी. आपल्याकडे इफ आला. ओके, इफ डॉलर मार्क्स. जर ग्रेटर दॅन इक्वल टू असले 18 ओके, तर तो आपल्याला युअर पास देतो. एक बघू आधी 1 by 1 जाऊ. ओके, तर आपल्याला काय केलं त्यांनी, युअर पास. आता ट्रू रिझल्ट प्रिंट केला, जर त्याला मी काय केलं अँड ऑपरेटर लावतो, सॉरी अँड नाही, सॉरी आपल्याला नॉट लावायचं आहे. याच्या इनसाईड तुमचा हा कोड फर्स्ट ब्रेसेस नंतर तुम्हाला इथं नॉट राईट करावं लागतो, मगाचं पण आउटपुट भेटलं असतं आपल्याला, पण आपल्याला या सिंटॅक्समध्ये द्यावं लागलं असं त्याला. ओके, आता चेक करू, आपला रिझल्ट ट्रू येतोय, तर आता आपल्याला रिटर्न काय करतो जर आपण त्याला नॉट लावलं तर. त्यांनी काय केलं, आपल्याला फॉल्स रिझल्ट प्रिंट केला. ओके, म्हणजे आपला रिझल्टचा उलट अँसर देणं दिलं, जर ट्रू असेल तर फॉल्स करून देणार, आणि फॉल्स असेल तर ट्रू रिटर्न करून देणार. हे झालं तुमच्या नॉटचं. आता या गोष्टी अजून फायदे म्हणून तुमच्याकडे, जेव्हा तुम्ही फॉर्मचा डेटा, ओके आपण फॉर्म पण बघणार आहे पुढे, जेव्हा फॉर्मचा डेटा डॉलर पोस्ट मेथडनी एखाद्या पेजवर पाठवता, ॲज एक्स वगैरेचा कॉल घेऊन आपण एखाद्या पेजवरती तो डेटा पाठवला. आवाज येतोय माझा? ओके, तिथं मी चेक करतोय सपोज की जे युजर नेम आहे ते नॉट एम्प्टी पाहिजे मला. ओके, अँड तुम्ही इथे याला असं देऊन परत यात तुम्ही अँड पण यूज करू शकता, ऑर पण यूज करू शकता. ओके, हे तुम्ही करून बघा घरी. ओके, तर त्या केसमध्ये तुम्हाला जे आउटपुट पाहिजे ते आउटपुट तुम्ही असं घेऊ शकता. ओके, सगळं आपल्या लॉजिकवरती, पण ते लॉजिक कधी बिल्ड होणार आहे, जेव्हा तुम्हाला या सगळ्या बेसिक गोष्टी येतील तेव्हाच तुमचं लॉजिक बिल्ड होणार आहे. ओके, आता मी तुम्हाला हे झालं आपले ऑपरेटर झाले, सिम्पल सिम्पल ऑपरेटर होते, अर्थमॅटिक, असाइनमेंट, कंपॅरिझन आणि लॉजिकल. ओके, आता मी तुम्हाला काही टास्क देतो. तुमच्याकडे टाईम आहे सगळ्यांकडे आता? हो सर. मी 10 मिनिटाच टाईम देतो. 10 मिनिटात मला ग्रेटर दॅन बिटवीन 3 नंबर्स, ओके, 3 व्हेरिएबल डिक्लेअर करा, आणि त्या 3 व्हेरिएबलमध्ये जो पण व्हेरिएबल ग्रेटर असेल त्याची व्हॅल्यू प्रिंट करायचा प्रोग्राम मला राईट करून ग्रुपवरती स्क्रीनशॉट टाका. 10 मिनिट्स देतो तुम्हाला, तुमचे 10 मिनिट्स स्टार्ट होतील 8:56 मिनिटांनी. ओके, म्हणजे तुम्ही 9:06 मिनिटांनंतर मला ग्रुपवरती आन्सर पाहिजे, कोणाची फास्ट येतं लवकर पण देऊ शकता असं काही नाही. ग्रेटर दॅन फ्रॉम 3 नंबर्स, जर झालं 3 नंबर्समधलं नाही जमलं त्याने 2 नंबर्स ट्राय केलं तरी चालेल. ओके, याचं आता सिम्पल प्रोग्राम देतोय, पण त्याच्या मागचं मोठं एकच आहे का, मला जस्ट तुमच्याकडून एवढं कन्फर्मेशन भेटणार आहे की आज मी जे शिकवलं ते तुम्हाला कळलं आहे. ओके, सो तुमचा टाईम स्टार्ट झाला आहे, तुम्ही मीटिंग लीव करू शकता आणि कोड राईट करून पाठवा मला ग्रुपवर.